काय झालं गं? 10,000 तर नाहीच आहेत, पण पर्स पण खालून अशी कापली गेली आहे. आपलं बिल 3,000 झालंय. माझ्या स्कॉलरशिप एक्झामचा रिझल्ट ठेव दे, मग ह्याच्यावर मोठी पार्टी देतो. तुझ्यासाठी आणली आहे. वाव, आवडली? हो. अरे चिराग पास झालाय पण त्याला स्कॉलरशिप नाही मिळाली. स्कॉलरशिप गार्गीला मिळाली. चिराग दुःखात असताना मला कुठलाही आनंद साजरा केलेला चालणार नाही. माईंच्या ढाकामुळे गार्गीला साधा बर्फीचा तुकडा सुद्धा मला भरवता आला नाही. मी यमुनाला पैसे दिले, तिलाच मिठाई आणायला सांगितली आणि तिनेच ती गार्गीला भरवली. ते बघण्यातच मला समाधान मानावं लागलं. घरात गार्गीच्या यशाचं कौतुक होत नाही, खरंच खूप वाईट गोष्ट आहे. नाही पण या सगळ्यावर गार्गीचे बाबा काहीच बोलत नाही. म्हणजे आमच्या खोलीत त्यांनी तिला जवळ घेतलं पण माईंसमोर ते काही नाही बोलू शकले. योगेश भाऊजींनी सुद्धा प्रयत्न केला, चिरागला सुद्धा समजावलं, पण माईंनी कोणाला काहीच बोलू दिलं. आणि मृणाल ताई, त्यांची काय रिॲक्शन होती या सगळ्यावर? या सगळ्या बाबतीत ती नेहमी तटस्थच असते. चिरागच्या अपयशामुळे गार्गीच्या यशाचा आनंद आम्हाला नाही साजरा करता आला, ह्याचं खूप वाईट वाटतंय हो मला. आणि चिराग तो कसं वागतोय हे सगळं घडल्यानंतर? चिराग दादा, तुम्हाला काय हवंय काय? नाही, नको. काय रे, आज शाळेत जायचं नाहीये? नाही माई, मला बरं नाही वाटत आहे, पण प्लीज हे आईला सांगू नकोस. असं तोंड उतरलंय ग माझ्या लेकराच. माई एक सांगू, माझा इच्छित बोल ना. मला आणलेली चेन तू गार्गीला दे. काय? असं का म्हणतोयस तू? हो माई, मला स्कॉलरशिप नाही मिळाली म्हणून काय झालं, तिला तर मिळाली आहे ना. किती मोठं मन आहे रे तुझ, पण त्या दोघींना कळायला हवं ना. जाऊ दे ना माई, माझ्या बहिणीच आहेत ना त्या, तू तिला चेन दे. ठीक, मी चेन देते, पण ती चेन तू सगळ्यांसमोर तिला द्यायची. हो. अरे देवा, चेन कुठे गेली? मी तर इथेच ठेवली होती, गेली कुठे? चिराग, चिराग, अरे चेन नाही सापडत आहे मला, तू बघितली होतीस का? सकाळपासून कोणी गेलंय नाही माझ्या रूम मध्ये. माई गेले कुठे? मगाशी यमुना गेली होती तुझ्या खोलीत. यमुना गेली होती? हा यमुना, यमुना, यमुना चेन कुठे? चेन कसली चेन? माझी सोन्याची चेन कुठे आहे? अहो तुम्ही मला काय विचारताय?
मी धू घेतलेली माझी सोन्याची चेन कुठे गेली? कुठल्याही वस्तूला हात नाही लावत. हात लावला नाहीस तुझी पिशवी. माई माई काय झालंय, काय करताय तुम्ही? माई माई काय करताय तुम्ही, काय झालंय? अगं मी चिराग साठी सोन्याची चेन केली होती, ती कुठे सापडत नाहीये. तुम्ही नीट पाहिलं का कपाटात खोलीत? अग हो ग बाई, तुझ्यासारखी वेंदणी नाहीये मी. अव 10 वर्ष इथं मी काम करते, कधी एक रुपया भी उचलला नाही. आज तुम्ही मला चोर ठरवताय. माई माई ती असं नाही करणार, ऐका ना, नका असं करूच माई. चेन तुझ्या पिशवीत कशी आली? मला काय बी माहिती नाही. माहिती नाही? मग आपोआप आली का तुझ्या पिशवीत? देवा शपथ सांगते, मी इथे कुठल्याही वस्तूला हात लावलेला नाही. चेनला तर अजिबात नाही. हात लावला नाहीस? हात लावला नाहीस तर का उडत आली का? नाही, कशाला मी हात लावलेला नाहीये. ते काय नाही, तुला पोलिसांच्याच ताब्यात द्यायला पाहिजे. तुम्ही तरी विश्वास ठेवा. हे सगळं घे तुझं आणि चालती होत. चालती होय दोन, चालती होत दोन काळकात. चल चालती हो. आरती अरुणला फोन कर. चेन सापडली हे एक बरं झालं. म्हणजे या आधीच्या चोऱ्या सुद्धा तिनेच केल्या असणार. ऍक्च्युली आपण ना पोलीस कंप्लेंट करायला हवी होती. नाही, यमुना मावशी चोरी करणं शक्यच नाही. तुला काय माहिती आहे का, तिने तुला चोरून बर्फी दिली म्हणून तू तिची बाजू घेतेस ना? माईने तिची चोरी सगळ्यांसमोर पकडलीय. एक मिनिट, मला वाटतं हा गंभीर विषय, मुलांनी याच्यामध्ये बोलू नये. प्रकरण पोलिसात गेलं असतं तर वेगळंच काहीतरी होऊन बसलं असत. पण शिवाय आपल्याकडे वेळ पण नाहीये रे. नाही तर काय, आणि पोलिसांना सांगून गेलेले पैसे परत मिळणार आहेत का? तिची चोरी पकडली गेली, तिला आपण कामावरून काढलं, आपली चेन आपल्याला परत मिळाली, प्रश्न मिटला. हा प्रश्न तर मिटलाय, पण आता नवीनच प्रश्न निर्माण झालाय. कुठला? यमुना ताई काम सोडून गेल्यावर आता घरकाम कोण करणार? म्हणजे मी सकाळी ऑफिसला जाते ना, मला तर नाही जमणार. मृणाल, आरती वहिनींना कसं जमणार एकटीला सगळं? ही एकटी कुठे आहे? या दोघी आहेत ना, गार्गी आणि मुग्धा. नवीन कामवाली मिळेपर्यंत त्या करतील मदत तिला. फक्त आम्ही दोघींनीच का मदत करायची? चिराग पण आहे ना. गार्गी तू तोंड सांभाळून बोल. हा काही नाही हो माई, हे स्कॉलरशिप मिळाले ना म्हणून जरा डोक्यात हवाच गेले तिच्या. मृणाल, गार्गीचा प्रश्न अगदीच काही चुकीचा नाहीये. योगेश, तू तिला शेफारून ठेवू नकोस. मुलींची कामं मुलींनीच करायला पाहिजे. एक मिनिट प्लीज, हा वाद थांबवा जरा. यमुनावर सगळ्यांना आधीपासूनच संशय होता म्हणून मी दुसऱ्या कामवाल्या बाईचा शोध सुरू केला होता. मी तिला फोन करते, उद्यापासून येईल ती. हो का? पण म्हणजे भरवशाची आहे ना ती? हो, ओळखीची पण आहे आणि भरवशाची पण. घुसलीस? हा माई, मी काल म्हणाले होते ना नवीन कामवाल्या बाईला बोलवले, ही तीच मंजू.
मोठी आहे हो ही। हे बघ, मी सांगते ते नीट ऐक। घरातली सगळी काम व्यवस्थित करायची, कामाचा कंटाळा करायचा नाही, प्रामाणिकपणे वागायचं आणि भोचकपणा केलेला मला अजिबात खपायचा नाही। मला ते आवडत नाही, कळलं? बर। आणखी एक गोष्ट, आज आलीस त्याच्यापेक्षा आधी यायचं। आरती, आधी हिच्याकडून माझी खोली साफ करून घे, त्यानंतर घरातला केरवारा आणि आवरावर करून घे। रे बाई, ही तुझ्या हातात जी पिशवी आहे ना, ती पिशवी घरात आल्यानंतर हिच्याकडे द्यायची आणि जाताना हिच्याकडूनच घ्यायची। बर, चला लागा कामाला। इथे केरसुणी हात देते। क्षणभर मी पण तुम्हाला ओळखलं नव्हतं। थँक्यू आल्याबद्दल। ठीक आहे, बरं, तुम्ही इथे जास्त वेळ थांबू नका, तुम्ही लगेच बाहेर जा। केरसुणी दोन। बाबा, तुम्हाला एक विचारू? काय ग, विचार ना। पुढच्या महिन्यात आमच्या शाळेची सहल जाणार आहे। कुठे? कन्याकुमारीला। स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे ना तिथे। ठीक आहे, पण काय ग, पैसे किती लागतील? रेल्वेने जाणार आहे आणि प्लेननी येणार आहे। प्लेननी? बापरे बेटा, गार्गी एवढे पैसे नाहीयेत का आपल्याकडे? नाही बाबा, म्हणजे तुम्ही पैशांची काळजी करू नका। म्हणजे मुलांना पैसे भरायचे, पण ज्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली आहे ना, त्यांचा ट्रीपचा सगळा खर्च नॅशनल टॅलेंट रिसर्च सेंटरच करणार आहे। अरे वा, मग काही हरकत नाही, जा तू। जा। अरे अरुण, जा म्हणून काय सांगतोयस तिला तू? वाढत्या वयाच्या मुलींना इतक्या लांबवर पाठवायचं नसतं, माहिती नाही तुला? पण बाबा, बाकीच्या मुली पण येणार आहेत ना, आणि तुम्ही आताच हो म्हणाला होतात ना। तो हो म्हणून काय होणार आहे? या घरात कोणी कुठे जायचं किंवा जायचं नाही हे मी ठरवते। हे बघा, तुम्ही दोघं मिळून काय ते ठरवा, मला ऑफिसला उशीर होतो। माई, चिरागला पाठवलंच असतस ना तू? गार्गी, तुझा आगाऊपणा वाढत चाललाय। मला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला लावू नकोस। चिरागला पाठवलं असत कारण तो मुलगा आहे आणि तू मुलगी आहेस, कळलं? माई, आपण 21व्या शतकात आहोत, काय चाललंय तुझं? तू तर काही बोलूच नकोस योगेश। मी काय म्हणते, आपण ही सगळी चर्चा रात्री आल्यावर करूयात का? मला ना ऑलरेडी ऑफिसला जायला लेट झालाय। अहो, मला जरा ड्रॉप करता प्लीज। माझ्यासाठी चर्चा संपली। माई, गार्गी, काळजी करू नकोस, रात्री आम्ही आलो की आपण बोलू या विषयावर, ओके? आम्हाला आता उशीर होतोय। बाय। चल चल। बाय गार्गी, चिराग लवकर आवर स्कूल बस येईल। स्कॉलरशिप मिळाली, दहावीत गेलीये पोरगी, काय तर म्हणे विमानाने येणार। अरे बापाची फूस, जा म्हणे जा। काय जा, वाढत्या मुलीला असं पाठवायचं इतक्या लांब? नाही माई, पण तुम्ही बरोबर म्हणताय, व गार्गी त्यांच्या भल्यासाठी सांगताय, त्यांना कळ ना। नशीब, तुला तरी कळलं आणि पटलं, तू त्या यमुनेसारखी फितूर नाही झालीयस पोरीना। हा पण आता पण काय,
नाही सांगत होतीस नाही माई. अग बोल. नाही म्हणजे चिराग दादांना नाही जाता आलं म्हणून गार्गीताईंना पाठवलं नाही तुम्ही असं लोक म्हणतील. नाही म्हणजे तुमचा मान टिकावा म्हणून म्हणलं मी. मला काय म्हणला माई. मी काय म्हणते आता तुम्ही गार्गीताईंना काय म्हणतात ते परवानगी द्या मग चिराग भाऊना नंतर त्यांच्या सोबतीला म्हणून पाठवता येईल. बरोबर म्हणतेस तू. हा पण आता अजून पण काय नाही. नाही आता बोलशील की नाही म्हणजे चिराग भाऊना त्यांच्या संगती पाठवायचं हे आता नाही सांगायचं नंतर सांगायचं. ठीक आहे मी काय करायचं ते बघेन. तू जा तू तुझ्या कामाला जा बरं. हा आरती आरती आले माई. काय झालं माई बोलवलं आरती. गार्गीला सांग माझ्याकडून तिला सहलीसाठी परवानगी मिळाली आहे. माई खरच आता सांगतेय ना जा म्हणून. जा सांग जा. मी लगेच तिला जाऊन सांगते. गार्गी माईंनी तुला पिकनिकला जायला परवानगी दिली आहे. काय आई तू खरं सांगते. हो बाळा अगदी खरं. मी पिकनिकला जाणार. मी कन्याकुमारीला जाणार. माईंनी मला परवानगी दिली म्हणजे आता मी माझ्या आवडत्या ठिकाणी ट्रिपला जाणार. येस माई तुम्ही अगदी माझ्या आजीसारखे आहे. ती पण अशीच आहे वरून नारळासारखी कडक आतून लई गोड. बरोबर चल काम कर तुझ. अस्मिता तुम्ही ही सगळी कामं करताय ना मला खूप लाजीरवाणं वाटत. आरती वहिनी हो माई नाही येणार त्या पडल्या असणार आता. हा नीट पिळायचे कपडे. हा जराही पाणी राहिलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित झटकून वाळत घालायचे नाही तर माईंना अजिबात आवडत नाही. असे तसे कपडे वाळत घातलेले. हा घाल बघू. हा हा असे झटकायचे. बरोबर आरती. गार्गी आणि मुग्धा कुठे गेल्यात ग? गार्गी मुग्धा बरोबर तिच्या मैत्रिणींकडे गेली. स्कॉलरशिप मिळाली ना गावभर डंका पिटायला गेल्या असती. अं
आरती वहिनी आपले चिराग दादा कुठे गेले? तुला काय करायचंय ग? नाही मीठ जेवले भी नाही ना म्हणून विचारलं. होय ग बाई, हे स्कॉलरशिप तर झाल्यापासून पोरगधड जेवतच नाहीये बघ. नाही आता आले ना चिराग दादा की मीच वाढते जेवायला. लई मनाला लावून नाही घ्यायचे ते, लहान आहेत होते. बघ हे मला कळतंय, नवीन असून तुला कळतंय, पण बाकीच्यांना कळायला पाहिजे ना. पोरग अर्ध पोटी असेल. नाही माई तुम्ही काळजी करू नका, एक दोन दिवसात होतील ते नॉर्मल. हा पण दृष्ट काढा त्यांची. खरंय, पोराची दृष्टच काढायला हवीये. तुमच्यासाठी चहा ठेवते हा माई. हॅलो बंडू. चिराग, हे घर कोणाचं आहे? काय माहित कोणाचं आहे, इथे तीन चार वर्ष कोण राहत नाही, म्हणजे मी तरी पाहिलं नाही. नाही इथे खायला कसं तरीच वाटतंय रे मला. अरे पण खातोयस ना. तुमचं आजडून झालंय, आता कामाचं बोलूया. ओके चिराग साहेब बोला. मस्करी नको रे, ऐक. गार्गी आज तिच्या बेस्ट फ्रेंड्सला भेटायला देवळात जाणार आहे, आणि मग तिच्या मैत्रिणी तिला तिथून कुठेतरी घेऊन जाणार आहेत आईस्क्रीमची ट्रीट द्यायला. तुम्ही तिला देवळापर्यंत जाऊच देऊ नका. ती देवळात जाण्या अगोदरच हा बोर्ड तिला दाखवा. गार्गी, आईस्क्रीम आणि फ्रेंड्स तुझी वाट बघत आहेत. कळलं? म्हणजे ती घराकडे येईल तेवढापर्यंत जाणारच नाही. आणि हा जो घराचा दरवाजा आहे ना, इथे हा बोर्ड लावा. वेलकम गार्गी, तुझी ट्रीट इथे आहे. कळलं? म्हणजे ती हा बोर्ड वाचून घरात जाईल तिच्या मैत्रिणींना शोधायला. तुम्ही बाहेरून गुपचूप कडी लावा आणि इथून सटका. आणि हो, आठवणीने हे बोर्ड काढायला विसरू नका, बाकी नंतरच मी बघतो. पण हे सगळं कशासाठी? मला त्या गार्गीला अद्दल घडवायची. ती माझ्या समोर जरी आली ना तरी माझं डोकं फिरतं. अरे पण असं का म्हणतोयस, ही तर तुझी बहीण आहे ना. पण ती बहिणीसारखं वागते का माझ्याशी? म्हणजे ती सगळ्यांना सांगत सुटलीय की तिला स्कॉलरशिप मिळाली आणि मला नाही. असं म्हणाली ती? हो, आणि तिला तर पिकनिकला जायची पण परमिशन मिळाली आहे. ती जाणार खऱ्या प्लेनने आणि आपण इथे कागदाची विमानं उडवत बसवायची. चालेल का तुम्हाला? नाही नाही, अजिबात चालणार नाही. मग मी सांगतोय तसं करा, म्हणजे आपण तिला अद्दल घडू. अरे पण काही गडबड झाली तर? अरे पण आपण तिला काही करणारच नाही, फक्त थोडा वेळ लपाछपी खेळायची आहे. म्हणजे तिला थोडा वेळ लपवून ठेवायचं बस. आणि विकी, ती माझी बहीण आहे ना, मग मी तिला काही होऊ देईन का? नाही ना. मग ऐक, ही जागा कोणालाच माहीत नाहीये, आणि गार्गी घरी नाही आली म्हणजे सगळे काळजी करतील. मग मी तिला इथे येऊन शोधण्याचं नाटक करेन आणि तिला घरी घेऊन जाईन, म्हणजे क्रेडिट मला मिळणार ना. आणि मग माई घाबरून तिला सहलीला पाठवणारच नाही, मला मात्र पाठवणार. काय, कसा वाटला प्लॅन? अरे असं काय करताय, तुम्ही दोस्तीला जागणार असं म्हणाला होतात ना, माझ्यासाठी एवढं नाही करणार. हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना की मी तुम्हाला मोठी पार्टी देईन. हा ठीक आहे, चालेल. ओके
सुरू हो, सुरू हो। हाँ हॅलो हॅलो हॅलो, मी बंडोजी बोलतोय. काय नाही, माझी बाईक बंद पडली आहे. हां, आणि तो चिराग आहे ना, तो रिक्षाने पुढं कुठंतरी निघून गेलाय. नाही नाही नाही, तो नेहमीच्या ठिकाणी तरी दिसत नाही कुठं. नाही नाही, मी 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 शोधतो त्याला, शोधतो त्याला. आणि हे बघ लवकर या, जास्त उशीर करू नकोस. अगं आई, देवळापर्यंत चालली आहे मी. गार्गी, बाहेर चालली आहेस का? हो, बाहेर चालली. अगं, मी तुझ्यासाठी बर्फी आणली होती. काय, तू माझ्यासाठी बर्फी आणली आहेस? हो, खर तर मला तुझी माफी मागायची होती आणि अभिनंदनही करायचं होतं ना. सॉरी. इट्स ओके. आणि कॉंग्रॅट्स. थँक्यू. अगं, रिझल्ट आल्यावर माझं डोकंच फिरलं होतं, पण नंतर मला माझी चूक कळली. तू खा ना बर्फी, हवं तर तुझ्या मैत्रिणींना पण दे. बघ बघ, किती मोठं मन आहे त्याच. माई, त्यात मोठं मन काय, मी फक्त माझी चूक कंपेन्सेट करतोय. राहू दे रे चिराग, आपण बहीण भाऊच होत ना. काकू, हा दुसरा बॉक्स आणलाय घरच्यांसाठी. अरे वा, छान. लवकर या बाळा, मज्जा कर. दिवे लागण्याच्या आधी परत ये ग. हो माई. माई, आता सेमिस्टर सुरू होते, मी खूप अभ्यास करणार आहे. हो रे माझ्या सोन्या. चिराग दादा, कंपन शेट म्हणजे शेट आहेत कुठले? नाही, कंपेन्सेट म्हणजे भरपाई. अगं, इंग्रजी आहे ते, तुला नाही कळायचं. हो हो, ते ये म्हणा. कठीण आहे ग बाई. तू अजून मंजूला गायला नाही सांगितलंस. चिराग म्हणालास गार्गीसाठी पावभाजी कर, म्हणून तिला मदतीसाठी थांबवून घेतले. बघ बघ, चिराग किती विचार करतो ते. गार्गीला आणि मुग्धाला सांग, काहीतरी शिका म्हणाव त्याच्याकडून. आरती, चहा आणतेस ना ग? हो माई. या.
झाली सगळी काम। अगं आता गार्गी आल्यावर पावभाजी खाऊनच जा ना। नाही नाही अगं तो एवढा म्हणतोय तर पावभाजी खाऊन जा ना। एवढा उशीर झाला ही अजून आली कशी नाहीये? तरी मी तिला सांगितलं होत दिवे लागणीच्या आधी घरी परत ये म्हणून। मुग्धा तुला वाटेत भेटली का गार्गी? नाही ग। अगं ती देवळात गेली मैत्रिणींना भेटायला आणि मला सांगून गेली होती की 7 पर्यंत परत येते, अजून आली नाहीये। आई मी तिकडूनच येते आणि गार्गी नव्हती तिथे। मग गेली कुठे? स्कॉलरशिप मिळाल्यापासून डोक्यात वार शिरलंय तिच्या। माई आता त्याचा इथे काही संबंध आहे का? गार्गी कुठे गेली त्याचा विचार करूया ना आपण। खर तर मी तिला देवळापर्यंत सोडून यायला हवं होतं। आरती देवळाच्या तिथला मधला रस्ता आहे ना तो निर्जन आहे, आता कुठे शोधायचं या पोरीला? तू एक कर, तू अरुणला फोन कर बरं। हो फोन करते। नको काका आता ट्रेन मध्ये असतील ना। मी बघतो ना, मला गार्गीच्या काही मैत्रिणींची घरं माहिती आहेत, मी जाऊन बघतो। अगं आई कदाचित मैत्रिणींशी गप्पा मारण्याच्या नादात किती वाजले विसरली असेल ती, असं होत ना? माई काकू मी घेऊनच येतो तिला। हो पण मोबाईल वरून फोन करून सांग आम्हाला ती भेटली तर। हो लगेच मोबाईल घे आधी। हो माई आणि लगेच फोन कर रे। ए आई मी पण माझ्या मैत्रिणींना विचारून बघते। हो बाळाचा वाईनी चिराग दादांकडे तसा फोन गार्गीताईंकडे नाही म्हणजे फोन असतात तर गार्गीताईंनाच विचारता आलं असतं ना कुठे। गार्गी गार्गी हॅलो हॅलो विकी कुठे आहात तुम्ही? मी त्या घरात आलोय पण इथे कोणीच नाहीये। आणि तुम्ही गार्गीला कुठे ठेवलंय? अरे आम्ही कुठे ठेवणार, आम्ही किती वेळ त्या घराजवळ वाट बघितली पण ती आलीच नाही। असं कसं होईल? ए विकी तुम्ही मस्करी नाही करत आहात ना माझी? हा बर आपल्यावरच डाऊट घेत। अरे हॅलो चिराग, आई शपथ सांगतो गार्गी खरंच आली नाही। आम्हाला वाटलं तुझा प्लॅन चेंज झाला असेल पण तरी सुद्धा आम्ही खूप वेळ वाट बघितली। हॅलो चिराग, आणि तिथे ना दोन अज्ञात आणि अशी संशयास्पद माणसं आली। मग शेवटी आम्ही सगळे बोर्ड काढले फाडले कचऱ्याच्या डब्यात टिकून सटकलो तिकडून लगेच। मग गार्गी कुठे गेली? गार्गी मला काय वाटतं माहिती चिराग, गार्गी घरीच गेली असेल। ती घरी आलीच नाहीये म्हणून तर मी तिला शोधण्याचं नाटक करत इथपर्यंत आलोय। बरं गार्गी लवकरात लवकर घरी येऊ दे। पण चिराग प्लीज आम्हाला या भानगडीत नको ना खेचू, आम्ही आता घरी चाललोय आम्हाला घरी जाऊ दे प्लीज। अरे गार्गी तुझ्या मित्रांच्या नाही आमच्या ताब्यात आहे, ती परत यायला हवी असेल तर इथे 50,000 रुपये आणून ठेव नाहीतर ती कधीच परत येणार नाही। पैसे नाही आणलेस तर तू काय केलेस ते तुझ्या घरी कळवू।
आम्ही किती वेळ त्या घराजवळ वाट बघितली पण ती आलीच नाही. आणि तिथे ना दोन अज्ञात आणि अशी संशयास्पद माणसं सारखी लवकरात लवकर घरी येऊ. आम्ही किती वेळ त्या घराजवळ वाट बघितली आणि तिथे ना ती आलीच नाही. आणि अशी संशयास्पद सारखी लवकरात लवकर घरी येऊ. गार्गीला खरंच कोणीतरी पळवलंय तर मी काय करू. या भानगडीतून सुटायला मला 50,000 तरी हवेत. कुठून आणू मी आता एवढे पैसे. आरती हे पैसे ठेव. 50,000 आहेत. अरुण एवढे पैसे कुठून आले. माई मिस सांगितलं होतं मुग्धाला कम्प्युटर क्लासला जायचंय त्याची फी 30,000 रुपये. आणि गार्गीने इतकं छान यश मिळवलंय तिला काहीतरी घ्यायला हवं ना. आणि ती आता कन्याकुमारीला पण जाते निदान 2 तरी चांगले ड्रेस हवेत ना तिच्याकडे. अरुण तुझ्याकडे एवढे पैसे होते. अगं माई माझ्याकडे कुठून आले एवढे पैसे. एक पगार संपला की दुसऱ्या पगाराची वाट बघत असतो. हे ऍडव्हान्स उचललेत पगारात. म्हणजे कर्ज ऋण काढून मुलींवर पैसे कशाला उधळायचे रे एवढे. आणि मुग्धाला एवढ्या महागड्या क्लास मध्ये कशासाठी घातलंस. कॉलेज झालं की उजवून टाकायचं. आणि गार्गीला कन्याकुमारीला पाठवायचं म्हणतंय. इथे अजून गेलेली परत आलेली नाही. काय काय ग कुठे गेली एवढ्या रात्रीची. ती मैत्रिणींना भेटायला देवळात गेली आहे. मला म्हणाली होती 7 परत येते. चिराग आणि मुग्धा गेलेत तिला बघ. हा बघ आला चिराग. काय रे चिराग गार्गे कुठे. तू फोन करणार होतास ना. काय फोन करणार काकू. मी गार्गीला सगळीकडे शोधलंय पण ती कुठेच सापडत नाहीये. काय गार्गी कुठेच सापडत नाहीये. तू तिला पाठवलंस का आधी. तरी मी सांगत होते आता पोरगी कुठे गेली आहे काय झालंय कुणास ठाऊक. मी जाऊन बघतो. नाही मी हे फक्त तुम्हाला सांगायला आलोय. मी आता परत जातोय तिला शोधायला. आणि गार्गीच्या काही मैत्रिणी लांब राहतात ना तर माझे मित्र तिथे गेलेत तिला शोधायला. गार्गी अशी आपल्याला न सांगता कुठे जाणार नाही. मला बघावंच लागेल. नको काका तुम्ही आताच ऑफिसवरून दमून आला असाल ना. मी जातोय ना. मी बघतो. हे अरुण तो जातोय ना मग जाऊ दे ना त्याला. ठीक आहे थोडा वेळ वाट बघतो मी. अग ते पैसे नीट ठेव. थोडी थोडकी रक्कम नाहीये चांगले 50,000 आहेत ते. परत यायला हवी असेल तर इथे 50,000 रुपये आणून ठेव. तू बस टाकला असेल ना. तुम्ही आधी फ्रेश होऊन या ना.
मी तुम्हाला चहा देते परत गरम करू. ठीक आहे, होतो फ्रेश. पैसे चोरत होता काय? अरे बोल ना, का घेत होतास हे पैसे? गार्गीला वाचवण्यासाठी. म्हणजे गार्गीला वाचवण्यासाठी? अरे किती खोटं नाटक बोलणार आहेस तू. काका खरंच हो, गार्गीला कोणीतरी पळवलंय. तिला वाचवण्यासाठीच मी हे पैसे घेत होतो. म्हणे गार्गीला पळवलंय. बघितलंस ना अरुण, अरे गार्गीसाठी तो करतोय आणि तू त्याला चोर ठरवलंस. माई, तू या परिस्थितीमध्ये सुद्धा चिरागचीच बाजू घेतेस? चिराग, गार्गीला कोणीतरी पळवलंय हे तुला कसं कळलं? तू गप गा, तू कशाला मध्ये बोलतेस? मला तर तुझाच संशय येतोय. तू घरात आलीस आणि गार्गीवर संकट आलं. ती घरात नाहीशी झाली. माई, मी मंजू नाही, मी अस्मिता खासगी गुप्त.